કરવાનો સવાલ નમસ્કાર. આજ એક એક સપ્ટેમ્બર પૂરી એક મહિના પર પંચાયત સમિતિ શ્રીગોંદા આમાં या ठिकाणी संधि दिलेली आहे. तर आता आपला जो घटक आहे पहिला तो एक महत्त्वाचा घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. या घटकामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर अक्षरे तुम्ही शब्द तयार करणे, शब्द वर्णानुक्रमे म्हणजे शब्द कशाप्रमाणे लिहिले, अशा प्रकारचे एकंदरीत 13 घटक आहेत. आणि शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकाला 32% भारांश या ठिकाणी दिलेला आहे. तसं पाहिलं तर हा घटक सोपा आहे, परंतु या सोप्या घटकाला आपल्याला वाचनाची जोड द्यावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं पुढील येत्या काळामध्ये ज्यावेळेस परीक्षेपर्यंत आपल्याला साधारण 4 ते 5 महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे, या कालावधीमध्ये आपण आपलं वाचन वाढवून या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकावर प्रभुत्व मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही वाचन करणं खूप गरजेचं आहे. हे वाचन करत असताना त्याच्यामध्ये आपल्या अनुक्रमणिकेमध्ये जर पाहिलं तर अगदी समानार्थी विरुद्धार्थी शब्दांपासून ते खाली शेवटी भाषिक सामान्य ज्ञानापर्यंत 13 घटक आहेत. आणि या 13 घटकांना 32% भारांश आहे. हमखास गुण मिळवून देणारा असा एक महत्वपूर्ण असा हा घटक आहे. आणि मग या घटकाचा अभ्यास करत असताना आता या घटकाची तयारी तुमची सुरू आहे किंबहुना काय झालेली असे हा घटक कसा आपल्याला ओळखीचा आहे काय आहे. तर आता पहिली पासून तुम्ही अक्षर जुळ शब्द तयार करत आहात. आणि हे शब्द तयार करत असताना ते शब्द अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करता येत आहे. या अर्थपूर्ण शब्दाबरोबरच त्यामध्ये कधी कधी येणारे प्रश्न असा असतात की अर्थपूर्ण शब्द तयार करून कोणता वाक्प्रचार तयार होतोय, कोणती म्हण तयार होते, किंवा कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार तयार होतोय, कोणत्या अर्थाचा अलंकारिक शब्द तयार होतोय, कोणत्या अर्थाचा समानार्थी शब्द तयार होतोय, कोणत्या अर्थाचा विरुद्धार्थी शब्द तयार होतोय, हे आपल्याला पाहायचं असते. त्याकरता अशा या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण काळजीपूर्वक वाचले पाहिजे. प्रश्नाचं वाचन करत असताना त्याच्यामध्ये एक मी उदाहरण म्हणून सांगतो की पुढील अक्षर जुळून पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होत नाही असा पर्याय निवडा. त्यावेळेस आपल्याला 4 पर्याय व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. ते वाचल्यानंतर आपल्याला त्याचे शब्द तयार करणं गरजेचं आहे. आणि मग तो आपल्याला त्या पाहायचा आहे की पाणी या शब्दाशी जुळणारे समानार्थी 3 शब्द असतील आणि 1 शब्द हा वेगळा असेल आणि तो वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे. त्याच्या पर्यायाला आपल्याला रंगवायचा आहे, गोल करायचा. म्हणून सर्वप्रथम आपण ही काळजी घेतली पाहिजे की दिलेला प्रश्न व्यवस्थित समजपूर्वक वाचला पाहिजे. एकदा समजला नाही तर 2 वाचला पाहिजे. कारण या प्रश्नाला आपल्याला काही सेकंदात म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळ असतो आपल्याला प्रत्येक प्रश्नाला. आणि हे जे प्रश्न आहेत ते आपण कमीत कमी वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या प्रश्नांसाठी किंवा गणित या विषयासाठी वेळ जास्त मिळेल. आता आपण आपल्या या मिशन आरंभ अंतर्गत ज्या ज्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा किंवा प्रश्नसंचांचा वेगवेगळा सराव तुम्ही करत आहात, तो सराव करत असताना भाषा विषयामधले जे 25 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. किमान 10 प्रश्न जरी पकडले तर 10 ते 11 प्रश्न या संपूर्ण घटकावर आपल्याला येत असतात. आणि मग त्यावेळी हे सगळे प्रश्न सोडवणं आणि हमखास गुण मिळवून देणारे सगळे प्रश्न आहेत. कारण आपलं जर वाचन भरपूर असेल, तुम्ही जर वाचन करत असाल तर त्या वाचनामधून आपल्याला अनेक नवनवीन शब्दांची ओळख होत जाते. त्यामध्ये 4 अक्षरी शब्द असतात, 5 अक्षरी शब्द असतात, वाक्प्रचार असतात आणि अनेक प्रकारच्या म्हणी असतात. तर ह्या म्हणींची आपल्याला ओळख होत जाते. आणि मग ज्यावेळेस अक्षर जोडण्यासाठी आपल्याला
अक्षर दिलेली असतात, ही अक्षर चार अक्षर असू द्या, पाच अक्षर असू द्या, किंवा सहाही अक्षर असू द्या, काही काही प्रश्नामध्ये 12 ते 15 अक्षर असतात, त्याच्यातले वाक्याचार आणि भूमी तयार करतात. मग हे शब्द आपल्याला तयार करत असताना त्या वाक्यप्रचारामध्ये त्या दिलेल्या अक्षरामध्ये आपल्याला एक क्रियापद आपण शोधू शकतो अगोदर, त्याच्यामध्ये काहीतरी क्रियापद असते आणि ते क्रियापद शोधण्यासाठी आपल्याला त्या क्रियापदाच्या शेवटी ने म्हणजे करणे लावणे या प्रकारचे जे शब्द असतात ते तुम्ही अगोदर तयार करून घेऊ शकता आणि मग ते तयार केल्यानंतर तुम्हाला उरलेले शब्द घेऊन उरले उरलेले अक्षर घेऊन ती म्हण तो वाक्प्रचार तुम्हाला तो पूर्ण करता येऊ शकतो. या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर एक मी प्रश्नच घेतलेला आहे, तर तो प्रश्न असा आहे की खालील अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथं न टी व अ ध आणि ठी अशी सहा अक्षर दिलेली आहे आणि मग ही सहाही अक्षर आपल्याला जुळवायची आहे. आता ही सहा अक्षर जोडण्यासाठी मागाशी सांगितलं की आपलं वाचन भरपूर असलं पाहिजे, तुम्ही अनेक शब्दांचं वाचन केलेलं असलं पाहिजे. या ठिकाणी काय लक्षात येतंय बरं आपल्या, एखादा आपल्याला शब्द तयार करता येतोय का याचा विचार आपण करूया. आता पहा या ठिकाणी न आहे, टी व अ ध आणि जी अशी ही सहा अक्षर आहे. आता या सहा अक्षरामधून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. मग हा शब्द तयार करताना आपल्याला हा विचार करावा लागेल की या शब्दामध्ये सहा अक्षर आहेत, त्यातलं पहिलं अक्षर कोणतं घ्यावं, दुसरं कोणतं घ्यावं, किंवा शेवटचं अक्षर कोणतं आपल्याला घ्यायचं आहे. तर याच्याकडे सरळ पाहिल्यानंतर माझ्या माझ्या असं लक्षात येत आहे की मला हा भ दिसतोय, भ व आणि हे न आहे, म्हणजे हे जर मी एकत्र केले तर माझा शब्द तयार होतोय भ व न. भवन हा शब्द मला या ठिकाणी मिळालेला आहे की ज्याचा अर्थ घर असा आहे, आलय गृह असा आहे. भवन हा शब्द मी तयार केला. आता माझ्याकडे जे अक्षर उरलेले आहेत ते आहेत ती अ आणि थी, हे तीन अक्षर माझ्याकडे उरलेले आहेत. मग हे तीन अक्षर उरलेली जी आहेत ती आता आपल्याला जुळवायची आहे आणि एक शब्द तयार करायचा आहे. तर आपण टी अ भी असं तर काय अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, किंवा अ भी टी असाही शब्द तयार होत नाही, त्याचा अर्थ काय आपल्याला समजत नाही आहे, किंवा ही अ टी असाही शब्द तयार होत नाही. म्हणून आपल्याला जर आपण असा अ ही टी असा शब्द तयार केला तर तो एवढा अर्थ कुठं होत नाही. मग आपण अ टी पी असा जर शब्द तयार करा, अ टी टी आणि हा मग कसा शब्द आपला तयार होणार आहे, अतिथी भवन. अतिथी भवन, अतिथी म्हणजे काय, पाहुणे. भवन म्हणजे म्हणजे पाहुण्यांसाठी असलेलं घर. आता हे अलंकारिक शब्द हा अतिथी भवन हा शब्द या ठिकाणी आपण या पद्धतीने तयार केलेला आहे. म्हणजे जेवढी अक्षर आपल्याला दिलेला असतो प्रत्येक अक्षराचा आपल्याला विचार करायचा असतो आणि तो खूप कमी वेळामध्ये आपल्याला तयार करायचा आहे. चला आपण आणखी काही प्रश्न पाहूया. आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आणखी एक नवीन अभ्यासाठी एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न तुम्ही वाचू शकता तुमच्या स्क्रीनवर, अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. साधा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाच अक्षर दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये न आहे, टी हा
अक्षरे दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. तर त्या ठिकाणी पाच अक्षर आहेत, बी प जी ओ. आता आपल्या असं लक्षात येईल की हा शब्द आहे पाच अक्षरी. मग पाच अक्षरी शब्द तयार करताना मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला अक्षर पाहिल्यानंतर जो शब्द तयार झाल्यासारखा वाटतो तो तुम्ही अवघड त्या ठिकाणी समजून घ्यायचा. तर इथं आपल्या लक्षात येईल की रोप हे दिसते, तुम्हाला वाटत हे रोप आहे काहीतरी. तर पाहू आपण रोप कसा ठेवू आपल्याकडे. मग प आहे हा जी आणि हा वी अशी जी अक्षर आहे. तर आपण असं करू शकतो जी वी हा शब्द आपल्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल जी वी. नंतर मग आता हा रोप शब्द तुम्ही तयार केलेला आहे, हा जी वी आहे आणि आता उरला आपला तो उरलेला. तर इथं आपण या रोपच्या अगोदर प लिहू शकतो का, रोग हो. आणि हा पुढची दुसरी दोन अक्षर आहे ती आहे जी परोप जीवी असा हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे आपल्या समोर अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी जी अक्षर दिलेली असतात ती आपण त्यांचा व्यवस्थित जर विचार केला, त्यांचा अर्थ लावण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर ती अक्षर लिहून आपण हमखास अर्थपूर्ण असा शब्द तयार करू शकता आणि दोन मार्क पटकन मिळवू शकता. आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. आता थोडासा अवघड प्रश्न. हा प्रश्न असा आहे, खालील अक्षर जुळून कोणता वाक्प्रचार तयार होईल. आणि जे अक्षर दिलेले आहेत ती या पद्धतीने दिले आहेत, साधारण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 अक्षर आपल्याला जोडायची आहेत. आता इथं 10 अक्षर जुळवत असताना हा वाक्प्रचार आहे आणि कोणताही वाक्प्रचार म्हटलं की ती वाक्प्रचाराचा शेवटचा शब्द जो असतो तो क्रियादर्शक असतो, ज्याला आपण एक्शन वर्ड म्हणतो. तर काही क्रिया आपल्याला सांगत असतो आणि मग या ठिकाणी कोणती क्रिया आहे ते आपण पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम कोणतीही क्रिया ज्यावेळेस आपण लिहितो, क्रियापद लिहितो, तर त्यामध्ये शेवटी ने ने हे अक्षर शेवटी येतात. आपण ते लिहून घेऊया ने लिहिला. हा आता ने लिहिल्यानंतर आपल्याला ने आता आपण जर असं केलं तर ज ने खाने खाने पण हा वाक्प्रचार हा एक क्रियापद आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. परंतु आपण जर आपले ऑप्शन वाचून घेतलेले असतील, काय काय ऑप्शन कष्ट करावे लागले, नुकसान होणे, हजून खरूच काढले, खिसा गरम होणे. आता या ठिकाणी जे क्रियापद आहेत लागणे, होणे, काढणे आणि परत होणे आहे. मग लागणे लाग याच्यामध्ये कुठं नाही, दुसरा याच्यामध्ये हो आहे ना कुठं नाही, तर याच्यामध्ये का आहे का कुठं तर या ठिकाणी का ध आहे काय ध काढ काढणे हे क्रियापद आपल्याला या ठिकाणी मिळून देत काढले काढले झालं आपला एक शब्द तयार झाला. आता आपल्याला उरलेले शब्द काढणे म्हणजे काढणे या दुसऱ्या तीनही पर्यायामध्ये काढणे हे क्रियापद नाही आहे. काढणे हे क्रियापद कुठं आहे, तिसऱ्याच पर्यायामध्ये आहे. आपण तिसऱ्या पर्यायाचा आता विचार करू, आपण पर्यायाकडून चालू लावू. मग तिसरा पर्याय आहे खाजू मुली आणि करू. आता आपण हे शोधू शकतो का, खा ज मुली हा ज खाजूल आपला शब्द आपल्याला मिळालेला आहे खाजूल खरोज हा एक वाक्प्रचार आहे. मग ह्या वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहे का तुम्हाला, नाही उगीच काहीतरी फोन करून संकट उडवून घे असं त्याचा साधा अर्थ.
आहे आणि म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं, आपल्याला वाक् प्रचार शोधायचा होता, वाक् प्रचार शोधायचा असल्यामुळे आपण त्याचं क्रियापद अगोदर शोध, क्रियापद शोधताना मी तुम्हाला आधी सांगितलं होतं कोणत्याही क्रियापदाच्या शेवटी एक अक्षर येतात सगळे दिवस होता अक्षरात होता तिथे आहे ने ने हे अक्षर आणि मग सगळ्यात बऱ्याचशा क्रियापदांचा जो शेवट होतो शेवटचं अक्षर जे आहे ते ने आहे, काढणे दिवणे वाचणे धावणे उडवणे आहे की नाही, मग ह्या ने आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मग एकदा ने लक्षात आला की आपल्याला आता जी आपण सगळी क्रिया केली त्या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्याला तयार करता येईल, कधी कधी तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ पण विचारला जातो आहे की नाही, मग त्या वाक्प्रचाराचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित असला पाहिजे. आता त्याच्यापेक्षा थोडा सोपा प्रश्न या ठिकाणी आहे, काय आहे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर वाचून बघा, वाचला का? मी वाचतो का आहे, खालील पैकी कोणती अक्षरे जुळून कोणत्या वृक्षाचे नाव काय आहे, खालील पैकी कोणती अक्षर जुळून कोणत्या वृक्षाचे नाव काय आहे, वृक्ष वृक्ष हा शब्द आहे, खालील पैकी कोणती अक्षरे जुळून कोणत्या वृक्षाचे नाव काय आहे, वृक्ष झाला. आता आपल्याला ही चारही पर्यायातील अक्षर तयार करावे लागतात, किंवा तुमच्यापैकी काही मुलांच्या केवळ अक्षर पाहिजे तरी लक्षात येईल की कोणत नाव कोणत्या झाडाचं नाव तयार होत, म्हणजे आता तुम्ही इथपर्यंत गेलं पाहिजे की प्रत्येक शब्द तयार करण्यापेक्षा पर्टिक्युलर त्या ऑप्शन मध्ये त्या पर्यायामध्ये पाहून तुम्हाला ते नाव तो शब्द तयार करता आला पाहिजे. आता सगळ्यांसाठी आपण तयार करूया, या ठिकाणी पहिला ऑप्शन पहा, पहिल्या ऑप्शन मध्ये चार अक्षर आहेत जे म र दा, या चारही अक्षरांमध्ये जर पाहिलं तर आपलं असं लक्षात येईल कोणता शब्द आपण तयार करू शकतो, तर पहा बऱ्याचशा शब्दांचे शेवटी दा आणि र ही अक्षर आपल्याला येतात त्याचं माहिती, म्हणजे दा. आता जे आणि म आपल्या पटकन लक्षात येणार आहे की जे म अगोदर असणार मजेदार, मजेदार हा शब्द तयार होणार, मजेदार हे वृक्षाचं नाव आहे का, नाही मजेदार हे वृक्षाचं नाव नाही. आपण दुसऱ्या पर्यायाकडे पाहू, या ठिकाणी क रि ग आणि ना चार अक्षर आहे. आता या चार अक्षरांकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी परत करी किंवा रि ग ग ना ना ग ज्यावेळेस आधी तुम्ही जवळता त्यावेळेस तुम्ही ना ग पर्यंत जाता आणि एक नाग हा त्या शब्दाचा छोटासा भाग आपल्याला लक्षात आल्यानंतर नाग रिप नागरी हा शब्द या ठिकाणी तयार होत आहे, म्हणजे नागरी हा शब्द काय एका वृक्षाचं नाव आहे का सांगा बरं, वृक्षाचं नाव झाडाचं नाव ते आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या ऑप्शन कडे जाऊया, तर तिसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला चारच अक्षर दिसत आहे आणि या चार अक्षरांचा आपल्याला एक शब्द तयार करायचा आहे, अगोदर आपण शब्द तयार करू आणि नंतर पाहू ते वृक्ष काय आहे का आपण तयार करणार आहे. ठीक आहे, डू नी क ब असे चार अक्षर आहेत, मग आता ही चार अक्षर पाहिल्यानंतर या चार अक्षराचे दोन भाग तुमच्या पटकन लक्षात आले का आले आले असा घ्या, त्यामध्ये पहिला भाग आहे पा
दुख किंवा सुख, मग दुख करू असे दोन भाग तयार होतात. दुख पण होते आणि करू पण होते, हे दोन भाग तयार होतात. त्यानंतर लिंब, लिंब हा भाग तयार होतो का, लिंब. आणि मग दुख घेतल्याचं कारण का नाही चालणार, मग आपण करू घेऊ, कडुलिंब. आता आपल्याला हे कडुलिंब हे झाडाचं नाव या ठिकाणी मिळालेलं आहे. चौथा पर्याय जो आहे त्यातला आपल्याला शब्द तयार करणं सुद्धा गरजेचं आहे आणि नाही पण आहे याच्यासाठी की आज आपण जो आज हा तास घेतो या तास मध्ये आपल्याला शब्द तयार करायला शिकायचे, म्हणून या ठिकाणी आपण एक शब्द तयार करू शकतो. वा असा शब्द तयार करू. मग वनवास अशा प्रकारचे चार शब्द आपल्याला जर आपल्या फक्त लक्षात येईल की या ठिकाणी जे वृक्षाचं नाव आहे झाडाचं नाव ठीक आहे. मग अशा प्रश्नामध्ये या ठिकाणी वृक्षाचं नाव विचारलं जाणार आहे की नाही, फळाचं नाव, पक्ष्याचं नाव, प्राण्याचं नाव, गावाचं नाव, अशा प्रकारचं नाव सुद्धा तयार करायला येऊ शकतं. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि त्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आपलं वाचन आपण वाढवलं पाहिजे. आपल्या समोर या ठिकाणी एक आणखी वेगळा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती अक्षरे जुळून झोपाळू या अर्थाचा शब्द तयार होतो. आता झोपाळू हा जो शब्द आहे हा अलंकारिक शब्द आहे. झोपाळू म्हणजे खूप झोपणार असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे झोपाळू या शब्दाचा अलंकारिक शब्द आपल्याला तयार करायचा आहे. आता झोपाळू माणसाला काय म्हणतो आपण, सकाळी सकाळी उठले उशिरा उठले तर तुमची आई असते किंवा घरातली कोण माणसं असते ती काय बोलतात तुम्हाला, काय माणूस तुम्ही बघा सारखा झोपला ठीक आहे. झोपाळू म्हणजे काय, हा माणूस कुंभकर्णासारखा झोपला आणि त्याला खूप झोप लागली, तो खूप दिवसाची झोप घेतोय ठीक आहे, तो झोपेतच आहे सारखा. अशा माणसाला आपण काय म्हणतो, अशा माणसाला आपण म्हणतो कुंभकर्ण. म्हणजे झोपाळू या शब्दाचा अर्थ आपल्याला कुंभकर्ण असा माहित असला पाहिजे. आणि कुंभकर्ण हा जर शब्द तुम्हाला माहित असेल तर या दिलेल्या पर्यायामध्ये तो शब्द शोधणं तुम्हाला आवडेल जाणार नाही. तरीही आपण या पर्यायाचे प्रत्येक पर्यायातील कोणकोणता अर्थपूर्ण शब्द तयार होते ते पाहणार आहोत. या ठिकाणी चार अक्षर आहेत पहिल्या पर्यायामध्ये, ड आहे, त आहे, न आहे आणि व आहे. मग या चारही अक्षरांकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ड ड व ट दंडवत हा शब्द याने कधी तयार होतो. दंडवत, दंडवत, दंडवतचा अर्थ काय होतो, झपळ होतो का, नाही, दंडवत करणे, प्रणाम करणे, नमस्कार करणे असा त्याचा अर्थ होतो. झोपाळू हा अर्थ त्याचा होत नाही. मग आपण दुसरा शब्द तयार करू बघा, आणि घ. आता आपण उत्तराच्या आपल्या जवळ गेलेलो आहोत. पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कुंभ कर्ण, कुंभ कर्ण हा शब्द तयार होतोय. कुंभ कर्ण, कुंभ कर्ण म्हणजे झोपाळू अलंकारिक शब्द आहे. कुंभ कर्ण हा अलंकारिक शब्द आहे. म्हणजे झोपाळू या अर्थाचा आपण शब्द मिळवलेला आहे कुंभकर्ण बरोबर. मग परीक्षेमध्ये तुम्हाला एका कुंभकर्ण हा शब्द लक्षात आला है की नाही, म्हणजे तुमचं उत्तर तयार झालं, दुसऱ्या पर्यायाचा क्रमांक तुम्ही बोलतो. आता उरलेल्या दोन ऑप्शन कडे पाहायची गरज आहे का, नाही, कारण आपलं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्या ठिकाणी. तरीही आपण आज ह्या शब्दांत सुद्धा काय शब्द तयार होता ते पाहणार आहोत. ल, र, ग, जा या चारही अक्षरांकडे पाहिल्यानंतर आपल्या तुमच्या लक्षात येईल
त्या ठिकाणी ड आहे, र आहे, ग आहे आणि जा आहे. बरोबर. मग न र का अर्थ लागतो का काही? नाही. कारण नळाचा असता तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ काही निर्माण झाला. न आहे आपण उलट करू र न आपण करू र. बरोबर आहे. र आता र आणि छ आपलं काम संपलेलं आहे. आता आपण दोन अक्षर राहिले आहेत. आपण गजा ग र न गजा किंवा ग जा र न असे शब्द लिहायचा आहे. त्याचा अर्थ होणार नाही. मग जा आणि ग जागरण हा शब्द त्या ठिकाणी तयार होते. जागरण. बरोबर. शेवटच्या पर्यायाकडे आपण येऊ. या ठिकाणी ना श द्रा नी चारही अक्षरांकडे आपण जर पाहिलं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी ना आणि श हा शब्द सरळ तयार होतोय. आपल्याला जास्त विचार करण्याची सुद्धा गरज नाही. नाश नाश शब्द आपण तयार केलेला आहे. बरोबर. आता उरलेले दोन अक्षर आहेत त्रा आणि नी. त्रा आणि नी त्रा आणि ना असं म्हणू शकतो का आपण? असे शब्द तयार होईल का? किंवा ना श त्राणी असाही शब्द तयार होणार. मग आपण बघितले शब्दांचा क्रम हा नी पहिल्यांदा डबल असणार पहिल्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर त्रा निद्रा नाश हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे पहिला पर्याय वापरून धन्यवाद, दुसऱ्या पर्यायाची अक्षर वापरून कुंभ करणं, तिसऱ्या पर्यायाची अक्षर वापरून जागरण आणि चौथ्या पर्यायाची अक्षर वापरून निद्रा नाश हा शब्द आपण तयार केला. आपल्याला शब्द पाहिजे होता झोपाळू या अर्थ झोपाळू. तर झोपाळू या अर्थाचा शब्द आहे कुंभ करणं. पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी अर्थ बरोबर आहे. तर म्हणजे अक्षर बिंदू शब्द तयार करताना आपल्याला त्या पर्यायामध्ये दिलेली सगळी अक्षर कमी आहेत. अक्षर जर कमी असतील तर तुम्ही पण ते शब्द तयार करू शकता. परंतु अक्षर जर 5, 7, 10, 12, 15 असतील तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. खालीलपैकी कोणती अक्षर जुळवून खालीलपैकी कोणती अक्षर जुळवून आणि त्या पुढचा जो शब्द आहे एकही अवतरण काय दिलेला आहे? आलमारणाने शत्रूला जेरीस आणणे या अर्थाचा अलंकारिक शब्द काय आहे? आलमारणाने शत्रूला जेरीस आणणे म्हणजे आलमारणाने म्हणजे लपून छपून शत्रूला जेरीस आणणे. बरोबर. मग आता लपून छपून शत्रूला जेरीस आणणे याचा अर्थ काय होतो? लपून छपून हल्ले करणे, लपून छपून लढाई करते, लपून छपून हल्ले करणे, लपून छपून लढाई करणे हा शब्द आपण शिकलेला होता चौथीमध्ये. चौथीच्या इतिहासामध्ये काय शब्द आहे तो? लपून छपून हल्ला करते, डोंगर दऱ्यांना धावपळ करते, हल्ला करून फक्त निघून जाणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचे जे लढाईचं तंत्र होतं आणि लपून छपून हल्ला करण्याचे जे गणिनी कावा हे आपल्याला माहित आहे. बरोबर. मग ज्या विद्यार्थ्यांना लपून छपून हल्ला करते किंवा लपून छपून आड मार्गाने शत्रूला जेरीस आहे शत्रूला त्रास आहे म्हणजेच गणिनी कावा हे माहित आहे ते विद्यार्थी डायरेक्ट डायरेक्ट गणिनी कावा पण दिसतंय का ते शोधू शकतो. ज्यावेळेस चारही पर्यायांकडे आपण लक्ष देईल चारही पर्याय तुम्ही व्यवस्थित वाचताल त्यावेळेस लगेच तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी ग हा शब्द काय आणि तेच आपलं उत्तर आहे. परंतु
तरी सुद्धा तरी सुद्धा ज्यांच्या कोणाच्या हे पटकन लक्षात येणार नाही की आर मार्गाने शत्रूला धीर साधली म्हणजे गतीने चाला, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शब्द हे तयार करावे लागतील. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो आहे ल द सा क ल बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला पाच अक्षराचा शब्द तयार करायचा आहे. तो शब्द तयार करताना आपल्याला ल, आता ल हे अक्षर कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला येईल बरोबर येईल का नाही येऊ शकत म्हणजे अकाराचा हद्द आहे तो सुरुवातीने येऊ शकतो का नाही येऊ शकत. त्यानंतर का क आणि हे ल हे तीन अक्षर आपल्या समोर आहे. मग हक्का कार्ड कार कान आणि कार चार शब्द आपल्याला तयार होऊ शकतात काय का क कान कार बरोबर. नंतर क क ल अर्थ पूर्ण नाही क का अर्थ पूर्ण होत नाही क ल आपण अर्थ पूर्ण एवढाच विचार करतोय करता करता पटकन तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल की हा शब्द असेल कर्दनकार कर्दनकार. मग कर्दनकार म्हणजे आर मार्गाने शत्रूला जेवी साधले होईल का नाही होणार. मग आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. दुसरा पर्यायामध्ये अक्षर आहे ग आहे प आहे अ आहे ब आहे आणि ड आहे अशी पाच अक्षर आहे. आता पाचही अक्षर पाहिल्यानंतर ग ब अ ब ड पाच अक्षर आहे. मग ग ब ब ब बंब हा शब्द आपल्या समोर तयार होईल. बंब तुमच्या जवळ तुमच्या कामासाठी जी जागा असते तुमच्या प्रश्न पद्धतीमध्ये त्या ठिकाणी लगेच लिहू शकता बंब. आता बंब हा शब्द तुम्हाला मिळालेला आहे. मग क आणि ड राहिला. मग बंब आहे म्हणजे अगड अगड बंब असलाच पाहिजे ठीक आहे. मग हा शब्द या ठिकाणी तयार होतोय अगड बंब अगड बंब. आपल्याला अपेक्षित असलेला शब्द आहे का तो नाही. आठ मार्गाने शत्रूला जेरीत आणणे म्हणजे घरी कावा हा शब्द आहे. परंतु अगड बंब हा शब्द होऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय काय सांगतो आपल्याला ह्या श्या का क व चा सहा अक्षर बरोबर. आणि मग सहा अक्षरी शब्द आपल्याला तयार करायचा आहे. मग सहा अक्षरी शब्द तयार होतो का ते आपण पाहूया. पाया शा शा नाही शा का काशा नाही का पो का व सा नाही मग का व सा कावळ्याचा हा शब्द हा शब्द जोडते कावळ्याचा कावळ्याचा झाला कावळ्याचा. आता उरलेले अक्षर आहेत शा आणि तो कावळ्याचा शा कावळ्याचा शा. चौथा पर्याय कधी येऊ. आता चौथा पर्याय आपल्या लक्षात आलेलाच आहे काय गडी कावा म्हणजे चारही पर्यायामध्ये शब्द आपण तयार केलेला आहे. मग कर्दनकार अगड बंब कावळ्याकाशा गणिनी काव आर मार्गाने शत्रूला जिरीत आणणे म्हणजे गणिनी काव म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपला बरोबर आलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्ही तिसरी चौथी आणि आता पाचवी मध्ये आहात या तीनही
वर्गाची जी पुस्तकं आहेत, परिसरची असू द्या, मराठी भाषा विषयाची असू द्या, याच्यामध्ये जे विशेष शब्द आहेत त्याच प्रकारचे शब्द परीक्षेकडे बऱ्याचदा विचारले जातात. आणि म्हणून तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे ते पाठ्यपुस्तकाचं वाचन तुमचं चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून सगळे शब्द तुमच्या कानावरून जातील, तुम्ही ते वाचलेले असतील आणि त्यांचे अर्थ सुद्धा तुम्हाला माहीत असतील. या तीनही गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला माहीत असतील त्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं तुमच्यासाठी अजिबात अवघड नसणार. फक्त त्यासाठी आता तुम्ही भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव करत असाल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांची सोडवत असाल, हे सर्व करत असताना वाचण्यासाठी पण सुद्धा दररोजचा वेळ राखून ठेवला पाहिजे. वाचण्याने अनेक शब्द तुम्हाला समजतील, शब्दांचे अर्थ समजतील आणि ते तुझ्या लक्षात राहतील, म्हणून ते पुन्हा पुन्हा आपण वाचले पाहिजे. नाहीतरी अभ्यास या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? अभ्यास म्हणजे काय? तर अभ्यास म्हणजे कोणत्याही गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव करणे. बऱ्याचदा अनेक गोष्टी आपल्याला सरावाने शिकता येतात, सरावाने त्याच्यामध्ये आपण तरबेज होतो, ठीक आहे ना? आणि म्हणून वाचन केलं पाहिजे. वाचनाने वाचनाने काय होतं माहितीये का? तर वाचनाने माणूस हा बनू श्रुत बनतो, वाचनाने माणूस वक्ता बोलू शकतो, तुम्ही चांगलं बोलू शकता, चांगलं भाषण करू शकता, बरोबर आहे? म्हणून तुम्ही दररोज वाचलं पाहिजे, ठीक नाही? सामाजिक काहीतरी वाचलं म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही वाचलं पाहिजे, कारण शब्द संपत्ती वरील प्रभुत्व हा जो मोठा घटक आहे त्याच्यामध्ये 13 उप घटक आहे, त्या सगळ्या घटकांचा जर तुम्हाला व्यवस्थित त्याचं ज्ञान वाढावं असं वाटत असेल तर आपण वाचन केलं पाहिजे. खालीलपैकी कोणती अक्षर जुळली? खालीलपैकी कोणती अक्षर जुळून भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय असतो? भुंगा शब्द दिलेला आहे, भुंगा, बरोबर, भुंगा. आता भुंगा या शब्दाचे समानार्थी सगळे शब्द तुम्हाला माहिती असतील, बरोबर? तुम्हाला तुम्ही जे वेगवेगळे पुस्तकं वापरताय शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी, त्या प्रत्येक पुस्तकामध्ये समानार्थी शब्द हा घटक आहे आणि समानार्थी शब्द या घटकामध्ये अगदी वर्णानुक्रमे वर्णाक्षराप्रमाणे सगळे शब्द समानार्थी शब्द दिलेले आहेत, है की नाही? काही काही शब्दांना अनेक समानार्थी शब्द आहेत, 5, 6, 10 पर्यंत समानार्थी शब्द आहेत, त्यामध्ये भुंगा हा एक शब्द त्याच्यामध्ये आहे. मग भुंगा भुसा या शब्दाचे समानार्थ सगळे शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजे. आणि भुंगा या शब्दाचे जर सगळे समानार्थी शब्द तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या पटकन लक्षात येऊ शकतं यामध्ये कोणता पर्याय बदलला, बरोबर? आता पहिला पर्याय जो आहे, पहिल्या पर्यायामध्ये 3 अक्षर आहेत, ही 3 अक्षर आपल्याला एक शब्द त्यापासून तयार करायचा. काय शब्द तयार होईल बा? चूल, चूल, प्र, न, सु असं गेल का? नाही. मग त्याच्या ग्रामाला गेलं त्याचं जर पाहिलं तर प्रसूल, प्रसूल. मुंबा या शब्दाचा हा समानार्थी शब्द नाही. पुढचा पुढचा पर्याय आहे नी, ही, मो. म्हणजे हे प्रश्न आपण उत्तराकडे जातोय, उत्तराकडे जात असताना तुम्हाला दिवसो उत्तर आता पर्यंत तुमच्या लक्षातही आलं असेल, परंतु आपल्याला काय करायचंय अक्षर शब्द तयार करायला शिकाय. तुम्ही शिकलेले आहात त्याचा आपल्याला सराव करायचा, सराव आज आपण घेत आहोत. तर नी, ही, मो या ठिकाणी पटकन आपल्याला तुमच्या लक्षात येऊ शकतं काय शब्द असेल बरं? हा हार आहे तुमच्या लक्षात, का हो ती आणि मी हो
मुंबईचा समारोप दिसत कोणी नाही का? नाही कोण टाकणार नाही. बरोबर. पुढचा तिसरा पर्याय धू म र क. धूम र बघा, धूम 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 म्हटलं तुम्हाला दोन चित्रपट आठवतात आहे की नाही? बरोबर ना? काय दिले कधी मी ती गंमत वाटते अशी मधू येणार तर काय माहिती बघा. मधू मधू बघा, मधू मधू रक्त म्हणे का? नाही मधू कर. मधू कर मधुकर हा शब्द गेला. आणि आता आता असं बघा का भुंगाला शब्द कसा मार शब्द कोणता आहे? मधुकर आहे. म्हणजे पर्याय आपण कितवा बरोबर आहे? कितवा बरोबर आहे? तिसरा. यासाठी आपल्याला भुंगा या शब्दाचे सगळे जेवढे जास्तीत जास्त प्रमाण अपेक्षित आहे ते माहीत असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? वाचन केलं पाहिजे. वाचल्या वाचन केलं तर काय होणार आहे? अशा प्रकारचे प्रश्न एका चुटकीसरशी चटकन तुम्हाला सोडवता येणार आहे. मधुकर हा त्याचा समानार्थ शब्द. तरी आपण शेवटचे शब्द तयार करतो. पहा शेवटचे शब्द पहा, ती मारू. पहा मारू ती हा शब्द तयार. मारू ती आपलं बरोबर पर्याय आहे. पर्याय क्रमांक ती मधुकर भुंगा या शब्दाचा सामना शब्द तयार होईल मधुकर. बरोबर. मग समानार्थी शब्द आणि कसं तयार केलाय आपण? वेगवेगळ्या प्रकारची अक्षर जोडून. म्हणजे अक्षर जोडून शब्द तयार करता तर आलंच पाहिजे. त्या बरोबर समानार्थी शब्द पण माहीत असले पाहिजे. बरोबर. मग तुम्ही जी पुस्तकं वापरताय त्या सगळ्या पुस्तकामध्ये भुंगा या शब्दाची समानार्थी शब्द एक पुस्तक तुमच्याकडे असलं पाहिजे. सगळ्यांनी गौरव आरंभे यांचं जे भाषा व्याकरणाचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही जर रेफर केलं तर गेल्या वर्षी त्या पुस्तकाबद्दल भवन बावळी मुद्रा देवी मित्रांनी म्हण होती त्या पुस्तकात ज्या विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकाचं रेफर उत्तम त्या अक्षर पाहिलं जाऊन त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे समानार्थी शब्दात शब्द प्रभुत्व शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा जो घटक आहे या घटकामध्ये सगळे जे उपघटक आहे समानार्थी शब्दात विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द जोड शब्द आहे की नाही हे असे सगळे घटक आहेत. कुल्लू दर्शक शब्द ध्वनी दर्शक शब्द घर दर्शक शब्द हे सगळे शब्दाचं तुम्ही जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. वाचन वाचून त्याला पाठ नाही करायचं तिच्या जास्त वाचायचे आणि हे वाचन केल्याबरोबर केल्यामुळं तुमच्या ते लक्षात राहील. आणि मग तुम्ही भोंगा या शब्दाचे समानार्थ शब्द कोणकोणते आहेत तुमच्या समोर ते शब्द येतील आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मधुकर या शब्दाचे काही महत्व शब्द आहे तर तो त्याचा समानार्थ शब्द आहे. पुढचा प्रश्न आलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवर. एकदा वाचून घ्या तुम्ही वाचला पा. खालील कोणत्या अक्षरांचा योग्य क्रम तू आकाश या अर्थाचा शब्द बनतो? आकाश 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 या अर्थाचा शब्द या अर्थाचा शब्द या अर्थाचा म्हणजे कसा या अर्थाचा म्हणजे समानार्थी शब्द आहे. या अर्थाचा शब्द म्हणजे त्या शब्दाचा अर्थासारखा शब्द आहे का नाही? समानासारख्या अर्थाचा शब्द आकाश. मग आकाशचे समानार्थी शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजे. काय काय आहेत आकाश? नभ गगन अंतरिक्ष अंबर योग यासारखे शब्द आहेत. मग आकाशचे हे समान सगळे समानार्थ शब्द तुम्हाला माहिती असले आहेत त्याच्यामुळे तुम्ही शोधू शकता. न भ आहे का? अंबर नाही.
गगन आहे कुठं? नाही. अंतरिक्ष आहे का कुठं? बघावं लागेल ना आता. आता अगोदरचे जे नभ गगन आभार हे जे शब्द सांगितले, दोन अक्षरे आणि तीन अक्षरे, अंतरिक्ष हा शब्द मी सांगितले, समानार्थ शब्द आहे. अंतरिक्ष किती अक्षर आहेत त्याच्यामध्ये पहा. अंतरिक्ष, अंतरिक्ष चार अक्षर, चार चार अक्षर होते शब्द, बरोबर. मग आपल्याकडचे सगळे अक्षर जोडायला लागले की सगळ्या पर्यायामध्ये चार चार आहेत, चार आहेत. एक दोन तीन चार, दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा चार अक्षर जोडायचे आहेत, तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा चार अक्षर जोडायचे आहेत, चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा चार अक्षर आपल्याला जोडायचे आणि हे शब्द आपण तयार करायचे. मग आता पहिला पर्याय जर आपण बघितला तर या ठिकाणी क्ष रि अंत 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 हा शब्द आहे मी तुमच्या सप्तम लक्षात येईल. हा जो शब्द आहे तो आहे अंतरिक्ष, अंतरिक्ष म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न वाचला खाली पैकी कोणत्या अक्षरांचा योग्य क्रम जो आकाश या अर्थाचा शब्द बनतो. प्रश्न वाचल्यानंतर आकाशचे समानार्थी शब्द तुम्हाला जर माहित असतील तर तुम्ही काही सेकंदामध्ये, म्हणजे या प्रश्नासाठी जर आपल्याला 40 सेकंद वेळ असेल तर 20 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. 20 सेकंद तुमची वाचतील ते 20 सेकंद तुम्ही पुढचे जे तुम्हाला कमी पाहिजे 50 प्रश्न सोडवायचे आहे, तर 50 प्रश्न सोडवते, बरोबर आहे. अंतरिक्ष आता आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे, आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, तरी सुद्धा पुढचे पण शब्द कसे तयार करायचे. पुढचा पर्याय आहे नि त नि त आता नि त घेतले तर कशातून तयार होतं? आपल्या विषयातून नाव तयार होतं. आपण विषय खूप आवडतो आला लक्षात तुमच्या. हा विषय आहे शब्द आपल्याला, बरोबर. मग आता आपण हेच अक्षर राहिलंय फक्त अक्षर कुठे द्यायचं आपण शेवटी ठेवलं तर काय होईल? पहिले वेगळं प्रॉब्लेम तिथे सुरुवातीला ठेवलं परत एकदा समजा आपल्याला उत्तर आपल्या मिळालेलं आहे, आपलं उत्तर बंद झालेलं आहे, परत आपण या गावीचा पर्याय तरी पाहायची गरज आहे का? नाही. ते सोडून बसण्याची गरज नाही. आपण या ठिकाणी आज काय करतोय? आपण अक्षर शब्द तयार करतोय आपला सराव व्हावा म्हणून आता वेगवेगळे पर्याय सुद्धा या ठिकाणी त्यांची त्याचा सुद्धा विचार करून अर्थपूर्ण शब्द आपण तयार करतो. तिसरा पर्याय म्हणजे शब्द पाहू आपण ल चार अक्षर सुद्धा. आता हे जे अक्षर आहे ळ ता ता ळ किंवा ता ब पै म ता रा ळ ब पै म ता 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 जर सुरू असणार आहे तर ता रा ब ळ ता रा ब तारंबळ हा शब्द तयार आहे का नाही? तारंबळचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? तारंबळ होणे हा वाक्याचा आहे. तारंबळ होणे म्हणजे काय? गडबड होणे आहे की नाही? गडबड होणे म्हणजे परीक्षा येईपर्यंत, परीक्षेच्या आधीपर्यंत काही अभ्यास करायचा नाही. शेवटच्या 8 दिवसांची समज येतात, कोणतं वाचू काय वाचू काय सोडू नये, सगळी तारंबळ घ्यायचा, सगळी तारंबळ सगळ्यांची तारंबळ म्हणजे तारांबळ तर होऊ द्यायची नसते. तर उरलेल्या ह्याच्या अर्थ 5 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर वाचन करायचंय आणि या 32% भराव जोडल्या घटकावर आहे सगळ्या घटकावर म्हणजे शब्द संपत्ती प्रभुत्व त्यातला हा एक छोटासा घटक. हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे, त्या सगळ्या प्रश्नांचे गुण आपल्याला मिळालेच पाहिजे. ऐका नाही, स्कॉलरशिप परीक्षा आपण देतोय म्हणजे कशासाठी देतोय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, बरोबर. अजून त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे का?
याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की तुम्ही दररोज पेपरला फोटो पाहत असाल, बाकी व्हॉट्सअपला बातम्या पाहत असतात की अमुक अमुक विद्यार्थी या या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे की नाही, अमुक विद्यार्थ्याची पोलीस निरीक्षक पदी पी एफ आय मध्ये निवड झालेली आहे, अमुक विद्यार्थी तहसीलदार झालेला आहे, अमुक विद्यार्थी एस पी झालेला आहे की नाही। तुम्हाला जर बाहेर जाताना विचारून मी तुम्हाला काय व्हायचे तर तुम्ही काय म्हणता, मला कलेक्टर व्हायचे है की नाही, मला आपण साहेब व्हायचे। आणि त्याची सुरुवात म्हणजे ह्या सगळ्या परीक्षा, बरेच जण आता पहिलीपासून परीक्षेला बसत आहेत वेगवेगळ्या प्रकार है की नाही, वेगवेगळ्या प्रकार परीक्षा आहेत तुम्हाला माहिती आहे ते, त्या परीक्षेला का तुम्ही अर्ज करताय, परीक्षेला का बसताय, तर तुम्हाला काहीतरी बनायचंय। आणि इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बनायचे, मोठा साहेब व्हायचे, मोठा मॅडम व्हायचे, तेव्हा तुम्हाला अशा परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचं आहे। ऐक नाही ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, पा सा पा नू ई क ब ल र ही असं म्हटलं, मग सा पा नू ई क ब ल र ही अक्षरे जुळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल, ही अक्षर म्हणजे आपल्याला ही म्हणजे एवढी अक्षर बोलायची आहे, किती अक्षर आहेत ती, सा पा नू ई क ब ल र, 1 2 3 4 5 6 7 8 8 अक्षर आहेत, आणि ती 8 अक्षर जुळून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करतात। ही आठही अक्षर एकदा पाहून घ्या, 8 अक्षर पाहिल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की याच्यामधली जी सगळी अक्षर आहेत पाताना आणि उकार आणि बिलकुल असं एक साधी म्हणजे सोडची कमी असलेली अक्षर बरोबर, आणि त्याचे पर्याय आपण वाचून घेऊ अगोदर काय आहे। पहिला पर्याय आहे कण भर चालू पाहिजे, आहे घाल पुन्हा आहे का पाणी पकड असा शब्द ऐकला का तुम्ही, कधी तुम्ही बोललं का तुमच्या बरोबर असा शब्द कण भर चालू पाहिजे असं ऐकलाय का कधी, तुम्ही म्हणता कोणती भाषा आहे ते नाही। दुसरा पर्याय आहे नुकसान भर पाय, ऐकलाय का हा शब्द कधी, वाचलाय का तुम्ही, वाचलेला तुम्ही ऐकलेला। तिसरा शब्द आहे कण कर कसं आहे, कणकर कसं आहे आपल्याला अक्षर दिले किती दिली, 8 याच्यामध्ये अक्षर किती येतात, 7 याचे शब्द काय गोष्ट। शेवटचा पर्याय आहे कोणताही नाही, काय का असं कोणताही नाही असं म्हणू शकतो, होऊ शकतो का तिकडे कोणताही शब्द तयार होणार आपण। आता मला एवढं सांगेपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे की ही अक्षर वापरून कोणता शब्द तयार आहे की नाही, कोणता शब्द तयार होतोय, नुकसान भरपाई हा शब्द तयार होतोय, नुकसान भरपाई लगेच तो आपल्या लक्षात येतोय है की नाही। म्हणजे ज्यावेळेस असा एखादा प्रश्न असतो की अक्षर गेलेले असतात रूढ शब्द तयार करायचा असतो, त्यावेळेस म्हणजे पर्याय आपण प्रश्न वाचल्यानंतर पर्याय पण कधीच वाचतो, कधी कधी पर्याय वाचल्यानंतर प्रश्न तुमच्या काही शिकांना बघा लागतो, हा हे हा प्रश्न तुम्ही 10 ते 12 सेकंदांमध्ये सोडू शकता, या प्रश्नाला 40 सेकंद तरी वेळ आहे, तर उरलेले 30 सेकंद 25 सेकंद नंतर जे तुम्हाला गणिताचे प्रश्न सोडवायचे आहेत त्याला ती उपयोगी येतील, त्याकरता प्रश्न नीट वाचले, प्रश्न वाचले नंतर त्याचे पर्याय वाचले, आणि सगळ्यात महत्वाचं आहे याचे म्हणजे अर्थपूर्ण, अर्थपूर्ण शब्द अर्थ काहीतरी लागला पाहिजे, जे तीनही शब्द वाचल्यानंतर तीनही पर्याय वाचल्यानंतर आता हा कोणताही नाही हा सोडून दिला, तर हे दो पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय जर तुम्ही वाचला तर अर्थ कोण करता नाही, अर्थ कुठला कोण शब्द आहे, नुकसान भरपाई, नुकसान भरपाई हा अर्थपूर्ण शब्द आहे, त्याचा पर्याय क्रमांक 2 तुम्ही गोल केला तर तुम्हाला 2 राहतील।
बरोबर, म्हणजे काय करायचं आपल्याला, प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचल्यानंतर त्याचे चारही पर्याय, चारही ऑप्शन वाचून घ्यायचे आहे. कधी कधी प्रश्न वाचा, चारही ऑप्शन वाचले तर पटकन आपल्या तुमच्या पटकन लक्षात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे किंवा ही शब्द काय काय आहे. बरोबर, म्हणजे तीनही पर्यायांचा उरलेल्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजत लागत नाही. मग या ठिकाणी खालपैकी कोणत्या पर्यायातील अक्षर दूर सूर्य या शब्दाचा समर्थ शब्द तयार होत नाही. होत नाही. हलकपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे दूर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होत नाही. बऱ्याचदा प्रश्नाचं वाचन करता करताना आपल्याकडे चूक होते, तयार होतो होत नाही. या ठिकाणी शेवटच म्हणजे भाषा विषयाचे किंवा कोणत्याही विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत वाचता. शेवटच्या दोन शब्दामध्ये तो प्रश्नाचं नेमकं उत्तर काय हे दिलेलं आहे. होत नाही, होत नाही म्हणजे सूर्य या शब्दाचा अर्थ असणारा समानार्थी शब्द तयार होतो. तुम्ही जर तुमचं वाचलं पाहिजे पैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द, समानार्थी शब्द बरोबर जेवढं वाचलं होतो होत नाही काय होतंय जर पुढचं वाचलं नाही तर येत असू नये या प्रश्नाचे गुण तुमचे जाऊ शकतात. मग होत नाही म्हणजे आपल्याला काय करायचंय, होत नाही याचा अर्थ असा होतोय की तीन पर्यायातले जे शब्द तयार होणार आहेत ते सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द असणार आहे आणि एका पर्यायातन शब्द हा त्याचा समानार्थी शब्द नसणार आहे. या ठिकाणी पहिला पर्याय आहे र. आता सूर्य मी मग असे सांगितलं की तुमच्या पुस्तकामध्ये सूर्य या शब्दाचे 15-16 समानार्थी शब्द दिले आहेत. पाठ करून बसायचंय का आता घरी गेल्यावर किंवा मोबाईल घेऊन आता पाठ करायला घ्यायचंय? नाही, ते दररोज तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळत तेव्हा तेव्हा या गोष्टीच तुम्ही दररोज वाचन केलं पाहिजे. वाचनाने लक्षात ठेवायचं, पाठन तर नाही वाचनाने पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवायचे. आता दररोज दीर्घ तुम्हाला जर सूर्याचे सगळे समानार्थी शब्द माहित असतील तर या ठिकाणी दीर्घवर भाषेची तयार होते लक्षात घेतला. दीर्घ सूर्याचा समानार्थी आहे का? दिनभर आहे आहे. नंतर इथं पुढे भाक्र र काय शब्द तयार होते? प्रभाकर, प्रभाकर, प्रभाकर हा शब्द तयार होते बरोबर. नंतर इथं कांचन काय शब्द तयार होईल? सरळ शब्द तयार होते कांचन. आणि शेवटचा शब्द आहे पाच अक्षरे र सूर्याचा समानार्थ शब्द आहे का तो आपण तयार करून पाहू. ही रम्य गर्भ, ही रम्य गर्भ अशा पद्धतीने शब्द तयार झालेला आहे. चार शब्द आपल्याला मिळायचे दिवंगत, प्रभाकर, कांचन, हिरण्य गर्भ. मग याला समानार्थी शब्द तयार होत नाही. कोणता होत नाही? हा होतो कांचन. कांचन म्हणजे काय? सोने हे सुवर्ण बरोबर. मग या ठिकाणी तयार होत नाही याच उत्तर आहे कांचन. तिसरा पर्याय बरोबर. जर तुम्ही प्रश्न नीट वाचत नसता तर तुम्ही भिंत शब्द केला असता आणि पहिल्याच पर्याय रंगून टाकला बरोबर. त्यासाठी प्रश्न नीट वाचला होत नाही. एक शेवटचा शेवटचा प्रश्न आपण देऊया. खालील पैकी कोणती अक्षरे घेऊन मरेपर्यंत या शब्दाचा अर्थ तयार होतो? मरेपर्यंत. सध्या आता तुम्ही हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलाय मरेपर्यंत हा या अर्थाचा शब्द.
या शब्द कोणता ऐकला तुम्ही? मरेपर्यंत म्हणजे आमरण. कोणता शब्द ऐकलेला आहे तुम्ही? आमरण. आमरण हा शब्द तुमच्या मरेपर्यंत या शब्दाचा अर्थ आमरण हा शब्द जर तुमच्या लक्षात आला तर आमरण कुठे आहे? पहिल्याच पर्यायामध्ये आहे आमरण. आणि पहिला पहिला का दुसऱ्या पर्यायामध्ये अमर हा शब्द तयार होईल, इथं अनमोल हा शब्द तयार होईल आणि इथं निराधार हा शब्द तयार होईल. म्हणजे मरेपर्यंत या अर्थाचा शब्द आमरण आहे आणि तो पहिल्या पर्यायातील अक्षर जुळून तयार होतोय हे तुमच्या लक्षात येईल. ते कधी होईल? तुमचं वाचन भरपूर असेल दररोज वाचायचं, पाचन तर नाही करायचं, वाचायचंय दररोज. हे सगळं दररोज दररोज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि आता हा आपला आजचा हप्ता संपल्यानंतर तुम्ही काय करायचे, काय करायचे? मी तुम्हाला आजच्या सत्र अभ्यास नाही देणार, मी तुम्हाला दररोज सत्र अभ्यास सांगतो. तास सुरू झाल्यापासून सांगतो दररोज संध्याकाळी. ज्यावेळेस तुम्हाला तुमचा सगळं लिहायचा अभ्यास संपतोय, तुम्हाला दिलेली प्रश्नपत्रिका संपते आणि तुम्हाला आता झोपायचंय, त्या झोपायच्या आधी तुम्ही काय करायचे, तुमचं पुस्तक काढायचं आणि पुस्तकामध्ये शब्द संपत्ती वरील प्रभुत्व हा घटक काढायचा. त्या घटकामध्ये सगळे घटक आहेत आणि समानार्थी शब्दापासून शेवटी भाषिक सामान्य ज्ञानापर्यंत हा घटक दररोज वाचा. 15-20 अर्धा तास 15-20 मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये तुम्हाला चांगली झोप येईल, झोप चांगली होईल, वाचलेलंही लक्षात होईल आणि परीक्षेमध्ये सुद्धा मार्क मिळतील. या परीक्षेमध्ये भरपूर मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद येरकर सर. सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्याचे सर्व अधिकारी वर्ग, आम्हाला तांत्रिक सहाय्य करणारे श्री भापकर सर आणि श्री पवार सर यांचं देखील मी माझ्या तालुक्याच्या वतीने आभार मानतो. आणि आजचं आमचं श्रीगोंदाचं पहिलं सेशन या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.